नमस्कार. सर्व कवयांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत. नारळीपौर्णिमा जवळ आली की नारळाचे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. आज आपण ही नारळाचा एक खास असा खमंग चविष्ट पदार्थ बघणार आहोत. तर व्हिडिओ पाहत राहा आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअरसुद्धा करा. चला तर सुरुवात करूया ही रेसिपी करायला. सगळ्यात आधी एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर आपली नॉर्मल जी वाटी असते त्या वाटीने मोजून हे प्रमाण घेतलेलं आहे. एक वाटी गव्हाचं पीठ, त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी बेसन घालायचं आहे. चवीपुरतं मीठ घालायचं. जर तुमच्याकडे गव्हाचं पीठ नसेल तर तुम्ही मैद्यासुद्धा वापरू शकता. आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात. आपण जसं पुरणपोळीसाठी पीठ मळतो त्याप्रकारेच हे पीठ मळायचं आहे. थोडं थोडं पाणी घेऊन हे पीठ मळूया. पीठ जास्त घट्ट बनवायचं नाही. अशा प्रकारे पिठाचा आधी गोळा बनवून घ्यायचा आणि मग यामध्ये एक चमचाभर तूप घालून पुन्हा एकदा पीठ छान मळून घ्यायचं. साधारण हे अशा प्रकारे पीठ मळून घ्यायचं. आता हे पीठ आपण अर्ध्या तासासाठी झाकून ठेवूयात. आता या पोळीसाठी लागणारं सारण बनवून घेऊयात. इथे एक वाटी ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे. ओलं खोबऱ्याचा जो वरचा तांबूस भाग असतो तो घ्यायचा नाही, फक्त पांढरं असं खोबरं घ्यायचं. तर हे खोबरं आपण मिक्सरला अगदी छान असं बारीक वाटून घेऊयात. पाणी घालायचं नाही मिक्सरमध्ये वाटताना. खोबरं मिक्सरला बारीक वाटून झालेलं आहे. आता जर एक वाटी खोबरं असेल तर त्यासाठी अर्धी वाटी गूळ घ्यायचं. एका तव्यामध्ये आपण एक चमचा तूप घेतलेला आहे, त्यामध्ये हे आपण जे बारीक करून ठेवलेलं खोबरं आहे ते घालून परतून घेऊयात. खोबरं थोडंसं परतून घ्यायचं मिनिटभर आणि मगच यामध्ये गूळ टाकायचा. गूळ घालून पुन्हा हे सर्व मिक्स करून घेऊयात. गूळ वितळेपर्यंत व्यवस्थित हलवत राहायचं, नाहीतर खोबरं जे आहे ते खाली तळायला लागण्याची शक्यता असते. एक दोन मिनटामध्ये गूळ असा छान वितळला जातो. त्यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घालायची. जायफळ पावडरसुद्धा तुम्ही किसून यावरती घालू शकता. अगदी चिमूटभर जायफळ घातलेलं आहे मी यामध्ये. हे आपण आता एकदा मिक्स करून घेऊयात. खाली तळाला बुडबुड आल्याचं दिसायला लागलं की गॅस बंद करायचा, म्हणजे सारण जे आहे ते आपलं तयार आहे. थंड झाल्यानंतर हे अजून घट्ट होतं. इथे पीठ जे आहे ते व्यवस्थित भिजून तयार आहे. तुम्हाला ज्या आकाराचे हवे त्या आकाराचे तुम्ही गोळे बनवून घ्या. पोळी बनवण्याआधी एकदा हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं, म्हणजे ते अजून छान मऊसर होतं आणि पोळ्या खूप छान मऊ अशा होतात. सारणसुद्धा थंड झालेलं आहे. पिठाचे आपण जितके गोळे बनवलेले आहेत तितकेच आपण या सारणाचेसुद्धा गोळे बनवू. तुम्हाला जास्त प्रमाणात या पोळ्या बनवायच्या असतील तर याच प्रमाणामध्ये याच रेशोमध्ये तुम्ही पिठं घेऊ शकता. आता इथे आपलं सारण आणि पीठ जे आहे पिठाचे गोळे ते बनून तयार आहेत. आपण आता पोळी लाटायला घेऊयात. तर ज्याप्रमाणे आपण पुरणपोळी बनवतो त्याचप्रमाणे आपल्याला ही पोळी देखील बनवायची आहे. पिठाचा गोळा घेऊन त्याची अशी खोलगट वाटी बनवून घ्यायची आणि त्यामध्ये हे जे सारण आपण बनवलेलं आहे ते सारण भरून घ्यायचं. एका हाताने सारण आतमध्ये प्रेस करत करत हे जे पीठ आहे ते वरती घेऊन यायचं आणि व्यवस्थित त्याचा एक गोळा बनवून घ्यायचा. आपला हा गोळा बनवून झालेला आहे. आता पोळपाटावर थोडंसं पीठ टाकून आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. आधी हातानेच आपल्याला ही पोळी अशा प्रकारे थापून घ्यायची आहे, म्हणजे यातलं जे सारण आहे ते अगदी कडांपर्यंत व्यवस्थित भरलं जातं आणि मग लाटण्याने व्यवस्थित ही पोळी लाटून घ्यायची आहे. पोळी लाटताना मध्ये जास्त न लाटता ती कडांच्या बाजूनी व्यवस्थित लाटून घ्यायची, म्हणजे कडा ज्या आहेत त्या आपल्या जाडसर राहत नाहीत. पोळी लाटणी जी तयार झालेली आहे आता आपण ती भाजून घेऊयात. इथे माझ्याकडे मी नॉनस्टिक तवा घेतलेला नाही. तुम्ही जर वापरत असाल तर तुम्ही वापरू शकता. तर नॉनस्टिक तवा नसल्यामुळे या भिडाच्या तव्यालाच आपल्याला नॉनस्टिक करून घ्यायचं आहे. तर त्यासाठी मी याच्यावरती सुरुवातीला भरपूर तेल टाकलं आणि ते तेल छान गरम झाल्यानंतर व्यवस्थित पुसून घेतला तवा. आता आपण यावरती पोळी टाकूयात. पोळी एका साईडून व्यवस्थित भाजायला द्यायची. ही पोळी भाजताना गॅस मोठा ठेवायचा नाही,
मंद ते मध्यम आचेवरती आपल्याला ही पोळी भाजून घ्यायची आहे. मिनिटभरात पोळीची एक बाजू भाजली जाते. आता आपण ही पलटून घेऊयात. पोळीचे काट व्यवस्थित भाजून घ्यायचे. जर पोळी फुटलेली वगैरे असेल तरीही काही हरकत नाही, कारण कॅरामलाइज झालेलं जे गोड असतं ते सुद्धा खायला खूप छान लागतं आणि मुलांना तेच आवडतं. तर यामध्ये आपण बेसन टाकलेलं आहे त्यामुळे ही पोळी जी आहे ती थोडीशी खुसखुशीत होते, त्याचसोबत मऊसरसुद्धा होते. आता ही बाजू आपली भाजून झालेली आहे, याच्यावरती थोडंसं तेल आपण सोडूयात आणि पुन्हा एकदा आलटून पालटून आपल्याला ही पोळी नीट भाजून घ्यायची आहे. ज्या बाजूचा काट आपल्याला भाजलेला दिसत नाही आहे ती बाजू व्यवस्थित भाजून घ्यायची. उलटण्याने किंवा कापडाने व्यवस्थित प्रेस करत ही जी पोळी आहे ती व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता पोळी अगदी छान भाजून तयार आहे. तर या नारळी पौर्णिमेला तुम्हीसुद्धा ही खास रेसिपी बनवून पहा, विशेषतः लहान मुलं खूप आवडीनं खातात. इथे तुम्ही बघू शकता पोळीचा थोडासा भाग कॅरामलाइज झालेला आहे, तो खूप छान लागतो. अगदी खुसखुशीत अशी झालेली आहे पोळी. तुम्ही जर अशी दुमडून बघितली तर पोळी अगदी खुसखुशीत मऊ अशी झालेली आहे. पोळीचा काही भाग छान क्रिस्पीसुद्धा झालेला दिसतो आहे. तर तुम्हीसुद्धा बनवून पहा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटत राहूया अशाच छान छान रेसिपीसोबत. तोपर्यंत तुमचा निरोप घेते. धन्यवाद.